यापूर्वी आपण एक ते दहापर्यंतच्या रोमन संख्या चिन्हांची माहिती मिळवलेली आहे या घटकामध्ये आपण काही विशेष रोमन संख्या चिन्हे पाहणार आहोत या रोमन संख्या चिन्हाचा उपयोग केव्हा होतो तर जेव्हा आपण वीसच्या पुढील संख्या किंवा मोठ्या संख्या लिहितो त्यावेळेला आपण एक ते वीस पर्यंतच्या चिन्हाचा वापर करून ती संख्या लिहू शकत नाही अशा वेळेला आपण ही रोमन चिन्हे वापरू शकतो आता या ठिकाणी माझ्याकडे एक तक्ता तुम्हाला दिसतो यामध्ये आय व्ही एक्स एल सी डी आणि एम अशी काही इंग्रजी मुळाक्षरे तुम्हाला दिसत आहेत पण ही इंग्रजी मुळाक्षरे नसून ही रोमन संख्याचिन्हे आहेत आणि ही चिन्ह कोणत्या संख्या दर्शवतात तर ते आपण खालील ठिकाणी पाहू शकतो त्यासाठी आंतरराष्ट्रीय चिन्हाचा मी वापर केलेला आहे आय हे है अक्षर एक ही संख्या दर्शवते त्यानंतर वी हे अक्षर पाच ही संख्या दर्शवते एक्स हे अक्षर दहा ही संख्या दर्शवते इतक्या अक्षरांची आपल्याला या पूर्वीच्या घटकामध्ये ओळख झालेली आहे पण त्या पुढील संख्या दर्शवण्यासाठी मात्र इतर संख्या चिन्हाचा वापर होणार आहे जसे पन्नाससाठी एल हे अक्षर आपण वापरू शंभरसाठी सी हे अक्षर वापरू पाचशेसाठी डी हे अक्षर वापरू आणि एक हजार या संख्येसाठी एम हे अक्षर वापरण्यात येते आता जरी आपण या ठिकाणी इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करत असलो तरीही जेव्हा जेव्हा आपण रोमन संख्या चिन्हाचा वापर संख्या लिहिण्यासाठी करू त्यावेळेला ही सर्व अक्षरे रोमन संख्या चिन्हेच असणार आहेत